मला कळले आहे. मग तेथे दोन दिवस राहिल्यानंतर येशू गालिलांत निघून गेला, कारण येशूने स्वतः म्हटले की संदेष्ट्याला त्याच्या गावात मान मिळत नाही. येशू गालिलांत आल्यावर तेथील लोकांनी त्याचं स्वागत केलं, कारण यरुशलेममध्ये वल्हांडणाच्या सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते. मग येशू गालिलांतील काना येथे गेला, जेथे त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. तेव्हा एक अमलदार होता, ज्याचा मुलगा कफरनहुमात आजारी होता. जेव्हा त्याने ऐकले की येशू यहुद्यांतून गालिलांत आलाय, तेव्हा त्याने जाऊन त्याला विनंती केली की आपण येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरायला टेकला होता. तुम्ही चिन्हे आणि अद्भुते पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही. प्रभूजी, माझं मूल. माझं मूल मरण्यापूर्वी या. जा, तुमचा मुलगा वाचलाय. तो माणूस येशूच्या शब्दांवर विश्वास ठेवून निघून गेला. आणि वाटे त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, तुमचा मुलगा वाचला आहे. त्याला कधीपासून बरं वाटू लागलं हे त्याने त्यांना विचारले. काल दुपारी 1 वाजल्यापासून त्याचा ताप निघून गेला. तेव्हा त्याला आठवलं की मुलगा त्या क्षणीच बरा झाला जेव्हा येशूने त्याला म्हटले होते, तुमचा मुलगा वाचलाय. मग त्याने आणि त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुदियांतून गालिलांत आल्यावर जो दुसरा चमत्कार केला तो हा.